नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितिन बोलसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। गेल्या 25 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेली शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती संपुष्टात आल्यानंतर काल महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देऊ शकेल अशा प्रकारच्या घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यामध्ये युती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। काल मनसेच्या वतीने युतीचा निरोप घेऊन बाळा नांदगावकर ज्यावेळेस मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले त्यावेळेस अवघ्या महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या। कारण खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच अशा प्रकारची काहीतरी अधिकृतरित्या भूमिका घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोणीतरी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। यावेळेस शिवसेनेतल्या पहिल्या फळीच्या नेत्यांशी बाळा नांदगावकर यांची बोलणी झाली, मात्र अद्यापही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची थेट बोलणी झालेली नाही। त्यामुळे तसं बघायला गेलं तर अद्यापही ही संपूर्ण युती टांगणीलाच आहे असं म्हणायला हरकत नाही, मात्र किमान त्या दिशेने आता पहिलं पाऊल पडलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असा मतप्रवाह अनेक शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आहे, त्या दृष्टीने हे पहिलं पाऊल पडलं असं म्हणायला हरकत नाही। मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि इतरही महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा दिवस आता जवळ येऊ लागला आहे। 3 तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। आता वास्तविक दोनही पक्षांकडे खूप कमी दिवस उरले आहे। या अत्यंत कमी अशा कालावधीमध्ये हे दोनही पक्ष वाटाघाटी कधी करणार आणि कधी एका मुद्द्यावर येणार हे सांगणं अद्याप तरी अवघड आहे। मात्र सध्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची युती होणार का हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे। एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची युती होणार का हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात असताना दुसरीकडे ठाणे शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने भारतीय जनता पार्टीकडे तब्बल 30 जागांची मागणी केली आहे। केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आठवले गट यांची युती आहे, त्यामुळे साहजिकच ठाणे शहरामध्ये देखील भारतीय जनता पक्षाशी रिपब्लिकन पार्टीची युती होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे अध्यक्ष श्री रामभाऊ तायडे यांच्याशी संपर्क साधला असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे। गेल्या काही दिवसांपासून इच्छुकांचे अर्ज देखील भरून घेण्यात येत आहेत। जवळपास 150 जास्त जणांनी निवडणूक लढवण्यासाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठराविक पॉकेट्स आहेत, हेच पॉकेट्स आपण भारतीय जनता पार्टीकडे मागत असल्याचं यावेळेस रामभाऊ तायडे यांनी सांगितलं आहे। सध्या तरी रामभाऊ तायडे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भारतीय जनता पार्टीकडे तब्बल 30 जागांची मागणी केलेली आहे। युती शिवसेनेशी युतीमध्ये काडीमोड घेतल्यानंतर आता भाजप नवीन सवंगड्यांच्या शोधात आहे, त्यामुळे नेमकी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला किती जागा सोडणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय समजूतदारपणे आघाडीच्या चर्चांमध्ये आघाडी घेणाऱ्या आघाडीने अद्यापपर्यंत आपली आघाडी नेमकी कशी होणार या संदर्भातली घोषणा केली नसल्याने त्या आघाडीवर देखील सर्व काही आलबेल आहे असं म्हटलं जाऊ शकत नाही। याचं कारण आता 3 तारखेला अवघे 4 दिवस बाकी आहेत। 4 दिवस शिल्लक असताना अद्यापही आघाडीचा फॉर्म्युला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोघांच्या वतीने जाहीर करण्यात आलेला नाही। NCPचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री श्री नारायण राणे यांनी आघाडीच्या संदर्भात अतिशय सकारात्मक पद्धतीने चर्चा सुरू केल्या होत्या, मात्र त्यानंतर 8 जागांवर हे चर्चेचं गुऱ्हाळ अडलं होतं। त्यानंतर अद्यापही या संदर्भात काही ठोस फॉर्म्युला निघालेला नाही, त्यामुळे दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगली चलबिचल आहे। नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। तूर्तास तरी आघाडी नेमकी होणार की नाही, झाली तर कशी होणार हे सगळं गुलदस्त्यात आहे। नवीन पितांबरी डिशवॉश बारने भांडी होतील चक चक चक,
नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश. लगसराय धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या वतीने वचननामा जाहीर करण्यात आला. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री राजन विचारे, खासदार श्री श्रीकांत शिंदे, आमदार श्री प्रताप सरनाईक, महापौर श्री संजय मोरे, आमदार श्री रवींद्र फाटक आदींच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेने आपला हा वचननामा जाहीर केला आहे. यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या सवलती यांचा समावेश या वचननाम्यामध्ये करण्यात आला आहे. 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, 501 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत, त्याचप्रमाणे इतरही अनेक सवलती ठाणे शहरातील नागरिकांवर या वचननाम्याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सुधारली जाईल, पाणी व्यवस्थापन सुधारलं जाईल, 50 वर्षांचं नियोजन करण्याच्या दृष्टीने हक्काचं धरण बांधलं जाईल, अशा प्रकारच्या अनेक घोषणा या संपूर्ण वचननाम्यामध्ये करण्यात आल्या आहेत. गेल्या 25 वर्षांच्या कालावधीमध्ये शिवसेनेने ठाणे शहरामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळेच ठाणेकर नागरिक शिवसेनेवर विश्वास टाकतात असं यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. ठाणेकरांच्या आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच हे देखील आपण करतोय. त्याचबरोबर या ठाण्यातल्या बेरोजगार लोकांसाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्योग केंद्र देखील आपण करतोय, जेणेकरून या महापालिकेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारची मदत घेऊन या ठिकाणी इतर खाजगी ज्या संस्था आहेत त्यांची मदत घेऊन ठाण्यातल्या बेरोजगार तरुणांना देखील रोजगार कसा मिळेल यासाठी देखील आपला प्रयत्न. अशा अनेक ठाण्याचा कायापालट करण्यासाठी निश्चितपणे यामध्ये गेले 25 वर्ष या ठाणेकरांनी एक विश्वासाने विश्वास टाकलेला आहे, तो विश्वास सार्थ करून हे ठाण्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, हे ठाणं स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि या देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं शहर कसं होईल यासाठी आमचा प्रयत्न. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटल्यापासून एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली आहे. मध्यंतरी भारतीय जनता पार्टीचे ठाणे अध्यक्ष संदीप लेले यांनी
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख दाढीवाला बागुलबुवा असा केला होता. आता भारतीय जनता पार्टीकडे कुठल्याही प्रकारचे मुद्दे उरलेले नाहीत, त्यामुळे अशा प्रकारचे विषय ते हाताळत असल्याची टीका यावेळेस पालकमंत्र्यांनी केली. युती तुटल्यामुळे आता काही त्यांच्याकडे समोरच्या लोकांकडे काही मुद्दे नाहीत. विकासाची कामं आम्ही एवढी केली आहे की आमच्याकडे सांगायला पुरेसा वेळ पुरणार नाही, परंतु विकासाचे मुद्दे नसल्यामुळे खोटे नाटे आरोप करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आज फेसबुकच्या माध्यमातून आपण पाहतोय बदनाम करून चुकीच्या पद्धतीने मतं मिळवता येत नाहीत. चुकीची बदनामी कराल तर त्याचं उलटं नुकसान त्यांनाच होईल. हिरकणी या संस्थेच्या वतीने बचत गटांना आणि होतकरू महिलांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी मिळावा उपलब्ध करून देण्यात आला आहे. काल ग्रेटर बँकेचे अध्यक्ष श्री नंदकुमार बळदोटा, त्याचप्रमाणे CEO कुमारी मनीषा रावदेव यांच्या उपस्थितीमध्ये या संपूर्ण उपक्रमाला सुरुवात झाली आहे. हिरकणी परिवार फाउंडेशनच्या वतीने या महिलांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून या महिला आपला व्यवसाय अतिशय सकारात्मक पद्धतीने करू शकणार आहेत. विविध बचत गटांनी बनवलेले जवळपास 278 वस्तू आणि पदार्थ इथे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. रोटेशन पद्धतीने ठाण्यातील जवळपास 12,000 बचत गट तसंच उत्पादक गट यात सहभागी होणार आहेत. कायम विकले जाणारे आणि सीझनल अशा वर्गवारीमध्ये हे पदार्थ, खाद्यपदार्थ आणि वस्तू येथे विक्री केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व बचत गटांना आणि उत्पादक गटांना येथे मोफत जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. भारतात पहिल्यांदाच महिला बचत गटांकरता असा अभिनव उपक्रम झाला असून फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर येथे संधी उपलब्ध होणार आहे. होतकरू महिलांना बचत गट स्थापनेपासून ते विविध प्रकारच्या शासकीय योजना अनुदान मिळेपर्यंत त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी हिरकणी बचत गट मार्गदर्शन केंद्र आणि बँकेचे खाते उघडण्यापासून ते बचत गटाच्या उत्पादनाकरता लागणाऱ्या कर्जापर्यंत तसंच व्यक्तिगत कर्ज, कार लोन, हाऊसिंग लोन, एज्युकेशन लोन, गोल्ड लोन इत्यादी वैयक्तिक आर्थिक तरतुदीकरिताही ग्रेटर बँकेतर्फे बँकिंग मार्गदर्शन केंद्र असे दोन वेगवेगळे कक्ष या ठिकाणी महिलांना मार्गदर्शनाकरता मोफत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती सौ विद्या जयप्रकाश भांडे यांनी दिली. महिला बचत गट वारंवार बऱ्याच गोष्टींचं उत्पादन करत असतात, पण त्यांना लागणारी बाजारपेठ ही प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होतेच असं नाही आहे. आणि कुठेतरी या गोष्टीची म्हणजे एक चुणचुण होती मनामध्ये की नाही, त्यांना कायमस्वरूपी असं एक व्यासपीठ मिळालं पाहिजे की त्यांनी उत्पादनं जी केलेली आहेत ती विक्रीसाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळणं आवश्यक आहे. ही गोष्ट डोक्यात असताना हिरकणी आणि ग्रेटर बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. हिरकणी बचत गट बाजार 12 महिने सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेमध्ये बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठीचं हे दालन सगळ्या ग्राहकांसाठी खुलं असणार आहे. कार्यक्रमाला स्यागल बासक, सत्यविजय तावडे, कामिनी वायंगणकर, कुमारी विना शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री जयप्रकाश भांडे हे देखील यावेळी उपस्थित होते. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो.
जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। वंजारी उत्कर्ष महिला मंडळ या संस्थेच्या वतीने ठाणे कळवा मुलुंड विभागाच्या महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। या हळदी कुंकूच्या निमित्ताने मोठ्या संख्येने महिला एकत्रित जमा झाल्या होत्या। कार्यक्रमाला नगरसेविका राधाबाई जाधवर, डॉक्टर कातकाडे, डॉक्टर अमोल गीते, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण नागरे, डॉक्टर ज्योती आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळेस महिलांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, महिलांसाठी आरोग्य शिबिर आणि फ्री लीगल ॲडवायझरी उपलब्ध करून देण्यात आली होती। त्याचप्रमाणे महिलांसाठी संगीत खुर्ची, चमचा गोटी, थ्रोबॉल आदी खेळांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। सौ सुनंदा कायंदे, सौ आशा बटुळे, सौ संगीता धात्रक, सौ आशा खाडे, सौ विमल खाडे पाटील, सौ संध्या आव्हाड, सौ मनीषा बाबड, सौ निर्मला सानप यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन शुभंकरती सभागृहात करण्यात आलं होतं। ठाण्यातील सर्व वंजारी महिलांनी एकत्र येऊन आज आम्ही इथे जो उपक्रम करत आहोत तर तो फक्त एक हळदी कुंकूचं निमित्त आहे। फक्त हळदी कुंकू नाही तर त्याच्यासोबत आरोग्य, मुलांचं करिअर, घर सांभाळणे आणि तिथून स्वतःला कसं डेव्हलप करता येईल ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही हा उपक्रम इथे हाती घेतलेला आहे। तिसरं वर्ष आहे त्या प्रोग्राममध्ये आम्ही प्रत्येक बायकांची ओळख आणि त्यांना उखाणे घ्यायला सांगितले। त्याच्यानंतर ज्या संगीत खुर्ची आणि बास्केटबॉल असे काही आम्ही स्पर्धा लावलेल्या आहेत। परत हे बक्षिसं ठेवलेली आहेत आणि डॉक्टर अमोल गीते यांचंही सहकार्य आम्हाला लावलं आहे की मेडिकल कॅम्प त्यांनी आयोजित करून ठेवलं आहे जे महिलांचे काही प्रॉब्लेम असतील त्यासाठी। आणि डॉक्टर साहेब ज्योती आव्हाड आले त्याही त्यांना मदत करणार आहेत। नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांच्या पुढाकाराने दरवर्षी आनंद पार्क परिसरामध्ये हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात येतं। श्रीरंग सोसायटी, वृंदवन सोसायटी, आझाद नगर, आनंद पार्क या परिसरातील महिला दरवर्षी मोठ्या संख्येने या हळदी कुंकू समारंभात सहभागी होत असतात। काल देखील प्रचंड मोठ्या संख्येने महिलांनी या हळदी कुंकू समारंभाला हजेरी लावली। कार्यक्रमाला सौ हेमलता अनंत तरे, माजी नगरसेवक श्री संजय तरे आणि शिवसेना उपनेते श्री अनंत तरे हे देखील उपस्थित होते। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।